संघटनेचा सचिव म्हणून काम करतो. 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यावर शासनाने NPS योजना यांच्यावर लादून फार मोठा अन्याय केलेला आहे. या NPS योजनेमध्ये शासनाचा पण सुद्धा कुठलाच फायदा नाही आणि कर्मचाऱ्याचा सुद्धा यामध्ये कुठलाही फायदा नाही. आणि म्हणून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने एक मागणी शासनाकडे बऱ्याच वर्षापासून लावून धरलेली आहे. आणि आता नुकत्याच राजस्थान सरकारने आदरणीय अशोकजी गहलोत साहेब या राजस्थानमध्ये काँग्रेसची सरकार आहे आणि या झालेल्या बजेटमध्ये त्यांनी राजस्थानमध्ये असलेले जे काही कर्मचारी आहे 1 नोव्हेंबर 2005 नंतरचे लागलेले तर त्यांनी त्यांच्या बजेटमध्ये मात्र त्या सर्व लोकांना 2005 नंतरच्या जुनी पेन्शन योजना लागू करण्याची त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे. त्याचबरोबर या 8 ते 10 दिवसाच्या अगोदर छत्तीसगडचे मुख्यमंत्री आदरणीय भूपेशजी बघेल साहेब यांनी सुद्धा त्यांच्या राज्य शासकीय निमशासकीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करून ऐतिहासिक असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार आहे आणि त्याच्यामध्ये काँग्रेससुद्धा काँग्रेस सरकारचा सुद्धा समावेश आहे.
आणि म्हणून या महाराष्ट्रातील 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही महाराष्ट्र शासनाला सांगू इच्छितो की राजस्थान आणि छत्तीसगड सारखे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणारे राज्य जर दोन्ही पेन्शन योजना लागू करू शकतात आणि हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर आणि शिवाजी महाराजांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रातल्या 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा राजस्थान आणि छत्तीसगड प्रमाणे या महाविकास आघाडी सरकारने जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी, कारण जुनी पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा संविधानिक अधिकार आहे आणि तो संविधानिक अधिकार या महाराष्ट्र शासनाने हिरावून घेतला. आतापर्यंत आम्हाला सांगायचं की बा ही सगळी तरतूद केंद्राकडे आहे, पण आमच्या संघटनेने अभ्यास केला, त्याच्यावर अभ्यास करून त्यांना सांगून घेतलं की ही ज्या राज्यामध्ये जुनी पेन्शन योजना नाही, NPS योजना लागू आहे, तर जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा अधिकार राज्यांनाच आहे आणि राजस्थान आणि छत्तीसगड राज्याने ते करून दाखवलं आणि म्हणून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन आणि महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा वर्धाच्या वतीने आम्ही राजस्थानचे मुख्यमंत्री आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री यांचं खूप खूप अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप आभार देतो आणि महाराष्ट्र शासनाच्या महाविकास आघाडी सरकारला विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये या जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्याचा निर्णय ताबडतोब घ्यावा, अन्यथा यापेक्षा मोठं आंदोलन या पेन्शनसाठी संप केल्याशिवाय, आमरण उपोषण केल्याशिवाय आम्ही महाराष्ट्रातले पेन्शन फायटर या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही.